देऊर येथे वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार कुणाल पाटील, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून संयुक्त पाहणी. रस्ता काम सुरू करण्याच्या बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर माजी आमदार अनिल गोटेंचं देहत्याग आंदोलन तासाभराचं स्थगित. अपेक्षित ध्येय साधण्यासाठी योग्य वेळी करिअर निवडा, डॉक्टर संदीपान जगदाळे यांचा मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना सल्ला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध, इर्शाद जहागीरदारांसह राष्ट्रवादीचा धुळ्यात जल्लोष. आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त व्यापारी महासंघातर्फे गरुड मैदान येथे घेण्यात आलं महारक्तदान शिबिर. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे ढगफुटी सदृश वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीनं पंचनामा करून अहवाल त्वरित शासनाला सादर करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून झालेल्या नुकसानीचा पूर्ण मोबदला मिळवून देण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं. दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसानीने घाबरून न जाता मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून नुकसान भरपाई मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी माझी असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगत देऊर आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. गुरुवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील शेत शिवारात ढगफुटी सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचं तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक रकमेचं नुकसान झालं. या नुकसानीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी दिनांक 14 जून रोजी संयुक्त पाहणी केली. धुळे तालुक्यातील उमराड नाला शेती शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्यानं कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पोल्ट्री फार्मवर झाड कोसळल्यानं आणि पत्रे उडाल्याने तसेच कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या आवाजाच्या भीतीपोटी हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. त्याचप्रमाणे वादळी पावसामुळे 20 तारा तुटल्या तर विजेचे पोलही कोसळले, त्यामुळे शेती व गावातील वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. या सर्व नुकसानीची आमदार कुणाल पाटील आणि खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली असून या भागात अत्यंत भयावह परिस्थिती आहे. नुकसानीची तातडीने पंचनामा करून शासनाकडे अहवाल त्वरित पाठवावा अशी मागणी केली असून त्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत देखील सूचना दिल्या आहेत. दरम्यान वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा 100% मोबदला मिळावा म्हणून दिनांक 27 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी वादळी पावसात झालेल्या नुकसानीने घाबरून न जाता मी खंबीरपणे शेतकऱ्यांसोबत उभा आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणं ही माझी जबाबदारी असल्याचं देखील आमदार पाटील यांनी सांगितलं. पाहणीदरम्यान खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच भाऊसाहेब देवरे, डॉक्टर विजय देवरे, आनंदा शेवाळे, डॉक्टर दिनेश बच्छाव, बाबाजी देवरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, चिरंजीव रायबा कुणाल पाटील, किशोर देवरे, नवल पारधी, तुषार देवरे, माजी सरपंच दिगंबर देवरे, रितेश ठाकूर, श्रावण देवरे, किरण शेवाळे, श्रावण शिंदे, सुभाष देवरे, पंकज खैरनार, विक्की देवरे, कैलास नेरकर, अमोल शेवाळे, अक्षय साळुंके, मंडळाधिकारी सदाशिव सूर्यवंशी, तलाठी दिनेश दाभाडे, कृषी सहाय्यक किरण देवरे, सुनील देवरे, लक्ष्मण माळी, पोलीस पाटील सागर बधाने, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बोरसे आदी उपस्थित होते. एकतर गेला वर्ष हे संपूर्ण दुष्काळामध्ये गेलेलं असताना सुद्धा शेतकरी हा प्रचंड हवालदिल झालेला असताना काल पावसाची सुरुवात झाली, परंतु आपल्या देऊर शिवारामध्ये उमराण नाला परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी काल पहिल्याच पावसामध्ये झालेली आहे आणि या पावसामध्ये खूप मोठं नुकसान, वादळ वारा आणि पाऊस याच्यामुळे फार मोठं नुकसान झालं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे पत्रे त्या ठिकाणी उडून गेले, बरेचशी झाडं या ठिकाणी रस्त्यावरती पडलेली दिसत आहेत आणि फार मोठं नुकसान ह्या शेतीचं, फळबागांचं, पिकांचं झालेलं आपल्याला दिसत आहे. बऱ्याच इलेक्ट्रिकच्या पोलसुद्धा पडलेले आहेत, डीपी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेले काही ठिकाणी बघायला मिळत आहेत. अत्यंत भयावह परिस्थिती ह्या देऊर परिसरामध्ये झाली आहे. आजच आमच्या सन्मान्य खासदारताई आणि मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. पंचनामे सुरू झाले, जवळपास सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे या ठिकाणी केले गेलेले आहेत आणि MSCBच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत की ज्या
ट्रान्सफॉर्मरच्या आणि तारांचे पोल पडलेत ते सर्व तात्काळ दुरुस्त करून ते पूर्ववत आपण पुढच्या 2 दिवसामध्ये आणले पाहिजे. कारण की शेतीचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची फार मोठी आवश्यकता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदर या सर्व पंचनाम्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठे ना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आता 27 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. या देऊळ शिवारामध्ये ही जी अतिवृष्टी झाली आहे याची जाणीव आणि कल्पना आपण त्या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून सरकारला करून देऊ आणि सरकारकडून जास्तीत जास्त भरघोस निधी या शेतकऱ्यांना कसा मिळेल आणि शेतकऱ्यांचं हे झालेलं नुकसान कसं भरून करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू. माझी धुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपलं जे नुकसान झालं आहे या नुकसानींना आपण घाबरून जाऊ नका. आपण धीराने आपण या सर्व गोष्टींना तोंड दिलं पाहिजे आणि सरकारला त्या ठिकाणी दबाव टाकून आपल्या पाठीमागे उभं करण्याकरता आम्ही अत्यंत त्या ठिकाणी कटिबद्ध आणि सक्षम आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका. तुमच्या झालेल्या सर्व नुकसानीचा परतावा हा शासनाकडून मिळवण्याची जबाबदारी देण्याकरता आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या लाईन्स आणि संपूर्ण पंचनामे हे तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त केले जातील अशा प्रकारच्या सूचना आम्ही या ठिकाणी देतो आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे हे कार्यकर्त्यांच्या फौजपाट्यासह वाजत गाजत बांधकाम विभागात कल्याण भवन येथील कार्यालयापासून पायी चालत गेले. रस्त्याच्या कामासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलनाची घोषणा केली होती. या आंदोलनासाठी ते बांधकाम विभागात पोहोचले. आमदार गोटेंच्या आंदोलनाला धुळे शहरातील संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाने देखील पाठिंबा दिला. गोटे इफेक्ट बांधकाम विभागाला यावेळी पाहायला मिळाला. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माजी आमदार अनिल गोटेंशी चर्चा केली. 2 दिवसात रस्त्याच्या कामावर मशिनरी आणून कामाला सुरुवात होईल. शुक्रवारपर्यंत मुरुमीकरण करण्यात येईल असं आश्वस्त केलं. यावर विश्वास व्यक्त करीत अनिल गोटे यांनी तासाभरातच देहत्याग आंदोलन स्थगित केलं. कामात प्रगती दिसली नाही तर पुढील शनिवारी तीव्र आंदोलन करू असा इशारा बांधकाम विभागाला माजी आमदार अनिल गोटेंनी यावेळी दिला. माजी आमदार अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली मुजोर बांधकाम आयुक्त महापालिका कृषी विद्यापीठ धुळे यांच्याविरुद्ध आंदोलनासाठी लोकसंग्रामच्या कार्यालयापासून धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात वाजत गाजत आणि घोषणा देत लोकसंग्रामचे सर्व आंदोलक येऊन धडकले. सुप्रीम कोर्टाने एका मिनिटामध्ये फेटाळून लावलं. आता हे जे दोन रस्ते आम्ही करतोय त्याला महाराष्ट्र सरकारचा 1 रुपया नाही, 1 सिंगल रुपया नाही. त्याला प्रोजेक्ट कोटीपेक्षा जास्त पैसे हे नितीन गडकरी साहेबांनी का दिले तर जिल्हाधिकाऱ्याने रिपोर्ट पाठवला की धुळे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. म्हणून त्यांनी एक कनेक्टिव्हिटी साठी पैसे दिले. आता 1200 मीटर 900 मीटर रस्ता आहे हा कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात. त्यानंतर 300 मीटर रस्ता आहे हा महापालिकेच्या खताच्या खड्ड्यापर्यंत आहे आणि राहिलेले 1200 मीटर जे खाजगी शेतकऱ्यांचे त्या शेतकऱ्यांनी लिहून दिले की आमची काय हरकत नाही रस्ता करायला, फक्त आम्हाला काय मिळेल ते लिहू द्या असा काय अवघड नाही प्रश्न. तुम्ही सूर्या देणार आहात, सूर्या द्या. तुम्ही नॅशनल बॉल देणार असतात, नॅशनल बॉल द्या. काय द्यायचं असेल ते द्या, पण लिहून द्यायचं आहे ना, पण लिहून द्यायचं नाही. आणि या आणि पलीकडच्या त्या दोन्ही रस्त्यांचं काम त्यावर पण हे कळत नाही की लोकांची सोय होणार आहे या ज्यांची काय काही सोय आहे काय. अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे निरक्षीर वृत्तीने काम केलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट 30 जानेवारीला
कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ह्या मान्यता दिलेली आहे. त्यावेळी धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी चर्चा केली. येत्या 2 दिवसांमध्ये सदर रस्त्यांच्या कामावर मशिनरी आणून पुढील शुक्रवारपर्यंत मुरुमीकरण करण्याचं काम पूर्ण करण्यात येईल. तसेच मंगळवार दिनांक 18 जून रोजी मंत्रालयात नगर सचिव आणि कृषी सचिवांची भेट घेऊन काम मार्गी लावणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यावर माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की आपण स्वतः मी आमदार असताना उपकार्यकारी व कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी आपण संयुक्तपणे शहरातील अनेक अतिक्रमणे महापालिकेच्या सहकार्याशिवाय निष्कासित केली. तसेच रस्त्यांची मोठमोठी कामे मार्गी लावली. आपण नुकताच अधीक्षक अभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे. तरी आपल्या विनंतीस अनुसरून पुढील शुक्रवारपर्यंत आम्ही आपल्याकडून होणाऱ्या कामाची प्रगती पाहणार आहोत. जर कामांमध्ये प्रगती दिसली नाही तर पुढील शनिवारी आमचे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी अधीक्षक अभियंता पवार यांना दिला. आंदोलनात अकबर अली सय्यद सर, तेजस गोटे, दिलीप साळुंके, प्रशांत भदाने, विजय वाघ, सलीम शेख, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, अशोक नांद्रे, ज्योती चौधरी, सुषमा महाले, किशोर चौधरी, बाळू शेणगे, दीपक जाधव, प्रकाश महानोर, भूषण पाटील, प्रवीण राणा, सचिन रुनवाल, डॉक्टर अनिल पाटील, नाना पाठक, मनीष थोरात, बाळू शेणगे, विशाल चित्ते, शिवाजी पाटील, भोला गोसावी, बंटी अहिरे, भैया बच्चाव, ज्ञानेश्वर पाटील, विजय गवळी, मांगीलाल सरक, भगवान भोई, अमित देशपांडे, निखिल सोनार, योगेश सोनवणे, जावेद किराणावाले, वामन मोहिते, प्रवीण पाटील, भटू पाटील, नंदू भामरे, नाना थोरात, जगन्नाथ बैसाने, कन्हैया परदेशी, प्रकाश जाधव, सुनील माळी, रईस मंजुरी, स्वप्नील बहाळकर, सुरेश जैन, जाकीर खाटीक, वसंत गवळी नांद्रे, तसेच कार्यकर्ते व धुळेकर नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. आम्ही एजन्सी म्हणून हे पीडब्ल्यू निवडलेली आहे. आम्हाला माहिती असतं इतकं उशीर लावणार आहे तर आम्ही दुसरी एजन्सी घेतली असती काय सरकारी एजन्सी आम्हाला पाहिजे होती. पण इथले काय अधिकारी हे माझे खासदारांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी हे अडचणी निर्माण केली. याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. जाऊ द्या चा काय होईल तर बघू आपण काय. तर असा प्रश्न असा आहे की त्यांनी सांगितले की 8 दिवसामध्ये साधारणतः 1200 मीटरचा रस्ता हा लोकांना वापरण्याचा करून जातो. तिथे जे असा अधीक्षक अभियंत्यांसमोर आले अनिल पवार हे आपले ते डेप्युटी इंजिनियर होते आणि त्यांनी त्यावेळेस चांगलं काम केलं होतं. तर त्यांच्या शब्दावर येऊनही त्यांना आज तिसरा योजना करतो. आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू. एक संधी शेवटची देऊ ऐकलं ठीक आहे ना ऐकलं तर परिणाम उभा लागतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आपण आपलं करिअर वेळेतच निवडलं तर अपेक्षित ध्येय साधता येतं. 10 वर्ष वयानंतर आईवडिलांच्या मार्गदर्शनाने करिअर निवडावं आणि त्यानंतर इयत्ता 10वी व 12वीनंतर योग्य ते करिअर निवडून यशस्वीतेसाठी जिद्दीने वाटचाल करावी असा सल्ला डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 13 जून रोजी धुळे शहरातील हिरे भवन येथे इयत्ता 10वी आणि 12वीनंतर काय या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर संदीपान जगदाळे दयानंद कला महाविद्यालय लातूर यांनी या करिअर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी सांगितलं की आपली कारकीर्द कशी असावी याचा विचार करून आपली पुढची दिशा ठरवावी. करिअर निवडताना त्यात आपला आनंदही शोधला पाहिजे. आजची तरुण पिढी गावातले पान ठेले कॉलेज कट्ट्यांवर बसून दिशाहीन होत चालली आहे. तरुणांनी महापुरुषांचा जीवन प्रवासातील संघर्ष वाचून त्यांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. सकारात्मक विचारांनी महापुरुषांनी आपलं जीवन घडवीत जगात नावलौकिक मिळविला. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येत असतं. कुठेतरी मोठं होण्यासाठी ईश्वराने आपल्याला नापास केलं असेल असं समजून आपण पुढे जायचं असतं. नापास होणं वाईट नाही. अनेक महान व्यक्ती आपल्या शैक्षणिक जीवनात नापास झाल्या आहेत.
मात्र त्यांनी खचून न जाता जिद्दीनं आपलं करिअर घडविलं आहे असाही संदेश डॉक्टर जगदाळे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना दिला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या मार्गदर्शन शिबिराला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, दूध संघाचे चेअरमन वसंत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, प्रदीप देसले, आबा गर्दे, संचालक ऋषिकेश ठाकरे, किरण नगराळे आदी उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिराचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांनी केलं. तेवढे पैसे नाही आहेत, आपण पुन्हा बोलू म्हणजे एवढी दारिद्र्यता आपल्याकडे आली नाही पाहिजे तेवढे आपण पैसे कमवले पाहिजे. पैसे तर कमवायचे खूप सारे मार्ग आहेत, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आपल्याला एवढं म्हणायचं की त्यातून आपल्याला आनंद मिळेल, कार्यानंद काम करत नाही. शाखा निवडत असताना त्या ठिकाणी वर्गात बसल्यानंतर आपल्याला खड्या बघावं लागणार नाही, ते म्हणजे खऱ्या अर्थाने योग्य करिअरची निवड. घड्या कधी बघितलं जात, अरे यार चालला यार पिरियड, कधी संधी साडेसाती, कधी कमी बाहेर पडेल, कधी मोकळा सुरुवात घेईल, हे म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने कोणी कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे. नोकरी करण्याचं सुद्धा काय गोष्टी कटकट आहे माझ्या मागे कधी एकदा संपते ही नोकरी कधी एकदा सहा वाजते झाली कधी कधी असं न वाटू देता ही वेळ कधी संपलेला आहे का आणि घरी परत जाताना मी उद्या किती लवकर किती छान तयारीने मी जाईन ही तयारी करणं ज्याला म्हणतात आनंद म्हणून कार्य आनंद घेणं म्हणजे योग्य करिअरची निवड आहे जे आज आपल्याला निवडायची. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या धर्मपत्नी सौ सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल धुळ्यात जल्लोष साजरा करण्यात आला. सौ सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर होताच धुळ्यात पेढे भरून आणि फटाके फोडून राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाजवळ जल्लोष साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शारभाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, राजेंद्र चितोडकर, सुरेश अहिरे, संजय अहिरे, ज्ञानेश्वर माळी, माऊली चौधरी, संजय जगताप, ज्ञानेश्वर पाटील, उमेश महाजन यांच्यासह महिला पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तरी आमचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांच्या सूचनेनुसार जशी आम्हाला माहिती मिळाली की काही बिनविरोध झाले आहेत, तर आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आनंद उत्सव साजरा केलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरात दिनांक 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी महासंघातर्फे महारक्तदान शिबिर घेण्यात आलं. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून माणसाला जीवनदान मिळतं, त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्याचा संदेश यानिमित्त व्यापारी बांधवांनी दिला. धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे दिनांक 14 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान धुळे व्यापारी महासंघ धुळेच्या वतीनं महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 300 हून अधिक बाटल्या रक्तसंकलन करण्याचा संकल्प धुळे व्यापारी महासंघाने केला होता, त्यामुळे सकाळपासूनच मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रक्तदात्यांना बॅग आणि हेडफोन भेट म्हणून देण्यात आले.
त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन मंग, प्रवीण लुल्ला, प्रशांत देवरे, सुभाष कोटेचा, अजय नाशिकर, राजेंद्र गिंदोडिया, महेंद्र सोनार, सूरज शर्मा, मनीष उपाध्याय, पवन कटारिया, अशोक डियालानी आदी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, धुळेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या महारक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. नमस्कार, मी प्रशांत देवरे. धुळ्यातले जे सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स आहे गरुड मैदान शॉपिंग कॉम्प्लेक्स, या ठिकाणी आम्ही आज दिनांक 14 जून रोजी जो जागतिक रक्तदान दिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या धुळेकर व्यापाऱ्यांना व्यापारी महासंघाकडून, धुळे व्यापारी महासंघाकडून आवाहन केलं होतं की आज आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करायचं आहे. सध्या धुळ्यात रक्ताचा अत्यंत तुटवडा असून बऱ्याच लोकांच्या त्या अनुषंगाने बऱ्याच त्रास होतो आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की निदान आम्ही धुळे व्यापारी महासंघाकडून कमीत कमी 250 बॅग्स आम्ही जमा करून देण्याचा रण केलेला आहे आणि त्याकरता माननीय आयुक्त महोदया अमिता दगडे पाटील मॅडम यांनी उद्घाटन करून सकाळी 8 वाजेपासून या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. यात आमच्या आत्तापर्यंत निदान 2 वाजेपर्यंत आमच्या आता 110 बॅग जमा झालेल्या आहेत. आमचा रण हा 250 बॅगचा आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अविरतप्रमाणे हे आमचं योगदान सुरू राहणार आहे. त्याकरता आम्ही सगळ्या धुळेकर व्यापाऱ्यांना आणि धुळेकर नागरिकांना आवाहन केलं होतं की या ठिकाणी या आणि आपण रक्तदान करा. रक्तदान केल्यामुळे समोरच्याचं जीवन हे वाचू शकतं आणि आपल्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो याचा आम्ही सगळ्यांना माहिती पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने बरेच व्यापारी मित्र आमचे सहकारी रक्तदान करून गेलेले आहेत आणि अजून संध्याकाळपर्यंत येणार आहेत. रक्तदात्यांना आपल्यातर्फे प्रमाणपत्रासोबत काही भेटवस्तू वगैरे देते? प्रत्येक रक्तदानाला आम्ही रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही आमच्याकडून बॅग, हेडफोन आणि कॉफीचा मग हे आमच्या व्यापाऱ्यांनीच स्पॉन्सर केलेले आहे. ते आम्ही प्रत्येकाला भेटवस्तू देत आहोत आणि या अनुषंगाने सगळ्यांनी यात भाग घ्यावा आणि या उपक्रमाला हातभार लावा ही नम्र विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.